qualcosa noi global. Se con il canale pari c'è. Ah, che ne hai un pizzico? Vuoi vale portare il canale? Vedi che ti ha avuto il pizzico? Non potevo fare amore a... Finally, a tutto in live. Finally, a tutto in live. ऊपर पहाड़ जो है उसका हाइट कितना रहेगा, कितना नीचे से आपने कल बताया था सर? ये 5200 मीटर है। 5200 मीटर? हाँ जी, वो पहाड़ का ऊपर का। हाँ, तो टॉप का। इसका टोटल लेंथ है 9.7 किलोमीटर। 9.3 किलोमीटर। मतलब 60 के स्पीड से अगर जाएंगे तो 10 से 12 मिनट 12 मिनट 7 का स्पीड है ना यहाँ पे लिमिट। और ये एकमात्र ऐसा टनल रहेगा कि जिसमें टोल नहीं लगाया अभी तक। हाँ जी, ये सेंट्रल गवर्नमेंट का है, सेंट्रल गवर्नमेंट बीआरओ के अंदर है। क्योंकि जितने भी किधर भी ब्रिज बनाओ, हाईवे बनाओ, टनल बनाओ तो उसका टोल लगा देते हैं तुरंत। जी जी जी, ये एकमात्र ऐसा है कि जिसका टोल नहीं है। ये राइट हैंड साइड पे और भी कोई रास्ता है क्या दूसरा इमरजेंसी के लिए? इसके ये इमरजेंसी एग्जिट्स हैं, अगर बाय चांस ये कोलैप्स हो जाती है तो साथ में इमरजेंसी एग्जिट रखे हो नीचे डाउन में। डाउन में? हाँ, पैदल आप इसको जा सकते हैं। आपका अभी तो कितना चक्कर हुआ रहेगा रोहतांग यहाँ से? मानो एक महीने में समझो मोटा मोटी पकड़ो तो 8 से 10 और इसको बना के अभी कितना 5-6 साल हो गया? अभी 2020 से लेके 20, 21, 22, 23 तो सिर्फ हम लोग जनवरी या फरवरी में नहीं जाते हैं, 2 महीने खाली, बाकी 10 महीने में समझो 1 महीने में 8 चक्कर 9 चक्कर एवरेज पकड़ देते। कई बार तो होता है कि महीने में आप 15-16 चक्कर यहाँ पे बीच में ऑक्सीजन आने के लिए भी कुछ ऐसा लगाया है मशीनरी? बीच बीच में ऐसे वो पैनल दिख रहे हैं मेटल के बॉक्स में। बिल्कुल। और उसके बाद फिर यहाँ पे एसी वगैरह रखे हुए। एसी भी रखे? हाँ। यहाँ
आपने किधर भी टर्न नहीं है, लेकिन स्ट्रेट है एकदम, स्ट्रेट है, स्ट्रेट एकदम स्ट्रेट, ऑलमोस्ट 9.4 किलोमीटर पूरा स्ट्रेट स्ट्रेट। ये देखो ये कनेक्टर कनेक्शन आ गया बीच में। देखो इधर कुछ नहीं है, बारिश ना बादल ना कुछ, तो चेंज हो गया निसर्गाचा चमत्कार। तिकडे एक गोष्ट दिसायला तयार नाही, एवढे ढग आणि एवढा पाऊस आणि एवढं सगळं, आणि इथे नुसतं वारं भरपूर आणि सगळं खुला खुलं वातावरण सगळं। आता टनल नंतर अद्भुत असं हे वातावरण, उंचशा उंच डोंगर, बियारोनी सतत काम केलेलं, नदी इथनं वाहती आहे, अजूनही खाली थोडं थोडं काम चालू आहे, आणि हे अटल टनल 360 डिग्री, नो पार्किंग आहे त्याच्यामुळे आम्ही उतरलो इथे आणि आमची गाडी तिकडे पुढे गेली आहे। आणि काय कसं वाटतंय ह्याच्यात बोला म्हणजे ऐकायला येईल काय, वारं भरपूर आहे ना? हो वारं आणि एकदम चेंज ऑफ वेदर बघताय अटल टनल च्या ह्या एंडला आणि त्या एंडला, एकदम वेगळं वेदर आहे, थंड वारं आणि नेचरची कमाल आहे सगळी, नेचरची ड्रीम कम ट्रू झालेलं आहे फायनली। अटल टनल मधनं ट्रॅव्हल केलंय, खूप मजा आली। आणि बऱ्याचदा काय व्हायचं त्या साईडला तिकडे अटल टनलच्या त्या साईडला तिकडे पाऊस, आणि म्हणजे आपण जर का डिसेंबर जानेवारीला आलो तर, आणि इथे आलं की सगळं बर्फ, अतिशय सुंदर असं आणि वर्णन न करता येण्यासारखं हे इथलं वातावरण आहे। प्रचंड वार आहे हे तुम्ही बघता इकडे किती जोर जोरात हलतायत, हे फ्लॅग इथे लावलेले, केस कापून आले तरी पण जे पण छोटे केस आहेत ते सुद्धा एवढे उडतायत, अतिशय म्हणजे त्याला काय म्हणता येईल, खुली खुली हवा, किती श्वास आतमध्ये घ्या किती आतमध्ये घेऊ असं होतं, एवढी सुंदर हवा आपाप, हे वारं एवढं आहे श्वास जरी नाही घेतला आपाप हवा आतमध्ये जाते, सुंदर म्हणजे आपण काय म्हणतात त्याला एखाद्या पंक्तीमध्ये जेवायला जातो आणि आपला आवडता पदार्थ असेल गुलाबजाम असेल रसगुल्ला असेल किंवा जिलबी असेल, तो पहिला घास ज्यावेळेला आपण खातो तो घास खाल्ल्यानंतर जे आपल्याला समाधान मिळतं असं गोड वाटतं ना, तसं इथे आल्यावरती आता असं वाटतंय की ही हवा किती आतमध्ये घेऊ आणि किती नाही। आता ऑफकोर्स पुढे ज्यावेळेला आम्ही जाऊ जिस्पा क्रॉस करू त्यावेळेला ऑक्सिजन लेवल कमी असणार आहे, पण या इथे एवढा ऑक्सिजन आहे आणि एवढा वाहतोय आणि एवढा वारा आहे की म्हणजे हे जे सगळं वातावरण जे इथलं आहे ते सगळं भारावून टाकणारं आणि कल्पनेच्या पलीकडचं वातावरण आहे, इथली जी सुंदरता आहे ही कल्पनेच्या पलीकडची सुंदरता आहे असं म्हणायला हरकत नाही, सुंदर अतिशय सुंदर। आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो परत, माझी बडबड बंद करतो, इथलं जे वारं वाहतंय एवढं तो ऑक्सिजन आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो, आपल्या पुणे मुंबईला एवढा चांगला आणि एवढा शुद्ध ऑक्सिजन मिळायची शक्यता कमी, मला आनंदाने हसायला येतंय की मी या स्पॉटपर्यंत आत्ता पोचू शकलो आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा स्पॉट मला दाखवता येतोय त्याचा मला अतिशय आनंद वाटतोय। जेव्हा केव्हा तुम्हाला चान्स मिळेल भले इकडनं तुम्ही लेह म्हणा किंवा स्पिती म्हणायला जाऊ नका, पण मनालीवरनं जर ट्रॅफिक जर काय समजा नसेल कमी असेल तर इथे यायला जास्त वेळ लागत नाही, साधारणतः तासात दीड तासामध्ये पोचतो, पण हा जो स्पॉट आहे या स्पॉटला येणं अगदी क्रमप्राप्त आहे, इथे यायलाच पाहिजे, अतिशय सुंदर हवा, अतिशय सुंदर हवा, म्हणजे कल्पनेच्या पलीकडची सुंदर हवा आहे सांगून झालं पण तरी राहत नाही एवढा मी बोलतोय आणि एवढी इथली परिस्थिती अतिशय सुंदर आहे, खूपच छान खूपच छान। चला आजूबाजूचा परिसर दाखवतो, सुंदरसा म्युझिक लावतो आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो,
हा रस्ता जो आहे माझ्या मागचा, हा रस्ता फिरून आपण इकडनं आलो अटल टनलमधनं, आणि हा रस्ता असा फिरून या इथे या नदीच्या वरती इथे ब्रिज आहे, आणि या ब्रिज कम्प्लीट म्हणजे या ब्रिजच्या समोरच रस्ता आहे या इथे वरती, त्या समोरच्या रस्त्याला इकडे मागे आपण जाणार आहोत। तर आता परत एकदा 360 डिग्री मध्ये सगळं दाखवतो आणि मग आपण आपल्या गाडीकडे जाऊ। इथे पार्किंग अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे गाडी आपण तर दाखवतो इकडचं आणि मग तिकडे कार पाशी चालत चालत जातो। हरिद्वार पासून बस आली आणि चालली केलॉंगला। ज्यांनी हा टनल बांधला, ज्यांनी हे बनवलं, त्यांना खरंच सलाम आहे। वारं एवढं आहे, फक्त मी टी शर्ट वरती आहे, थंडी आता थोडी थोडी वाजायला लागली आहे, थोडं वारं आहे। अतिशय सुंदर, कल्पनेच्या पलीकडचा निसर्ग आहे। इथे अलीकडे आपण बघितलं एवढी झाडी होती, एवढी झाडी होती, इथे मात्र आपली हिवाळ्यात झाडी आपल्याला दिसते। नदीचा फ्लो इकडे शांत आणि त्या अटल टनलच्या नॉर्थ साऊथ साईडला गेल्यावर मात्र जोरदार नदीचा हा प्रवाह। समोरच्या डोंगरावर थोडासा स्नो दिसतोय। डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत हे संपूर्ण डोंगर सगळे बर्फाच्छादित असतात। इथे एक पाटी पण आहे, डूज अँड डोंट्स ही, ती पण आपण बघून घेऊ, कारण अशा ठिकाणी एवढ्या चांगल्या ठिकाणी आल्यावर हे डूज आणि डोंट्स खूप महत्वाचे आहेत। पार्किंग जे तुम्हाला पार्किंग करायला सांगितलंय तिथेच करा, डेसिग्नेटेड एरियामध्ये। टेक सेल्फी, फोटोग्राफ्स अँड व्ह्यू द एरिया, म्हणजे जे काय तुम्हाला करायचं आहे ते करा आणि पलीकडे जा। आणि अथॉरिटीनी सांगितलं म्हणजे समजा इथे त्यांना असं वाटलं की काही रिस्क आहे, डेंजर होत आहे, वातावरण बदला म्हणजे सांगतात, लगेच इकडे होतात। याच्यावरती राहणारच नाही मी म्हणलं, तिथं त्याच्यावरती राहणारच नाही, आपण नाही राहणार, आपण नाही राहणार। आणि हा आपला श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने केलेला अटल टनल, अटल टनल, अटल टनल। काय म्हणालीस? खरंच अटल हे इतकं आल्यावरती इथे वेळ लागले आहोत, 10,000 फुटावरती आपण आहोत, 10,000 फुटावरती आहे, पण इथे आल्यावरती वेळ लागल्यासारखा होता। आजूबाजूचा निसर्ग बघून थोडासा आता ऊन पण आलं, पण ऊन जरी आलं तरी वातावरणाचा जो गारवा आहे, आता दुपारचे 12:30 त्या तिथे बघा, त्या देखील हिमशिंग बघा, इथे हिमशिंग तिथे अजून सुरू आहे। ते गार एवढं आहे आणि त्याच्यामुळे बॉसे सुसू लागू शकते। इथे समोर अतिशय सुंदर आणि स्वच्छ वातावरण केलं या भरपूर गावात। अरे इथे पलीकडे स्नो आहे बघ, पडले बस का बघ, वर बघितलं ना समोर इथे स्नो आहे सगळा बघ, याला ग्लेशियर नाही म्हणत, हा स्नोच आहे म्हणायचं, याला ग्लेशियर खूप मोठा आणि खूप जाडा असतो, सगळा स्नो आहे, स्नो आहे सगळा, हळूहळू हळूहळू समोरचा रस्ता बघा काय सुंदर।
आप कैसे हो आप? एकदम फाइन। कैसा लगा आपको? बहुत ही बढ़िया एटमॉस्फेयर, बहुत ही फाइन है यहाँ का। उस पर ट्रेन चालू है और इस तरफ बिल्कुल बढ़िया एकदम अच्छा एटमॉस्फेयर है। हम सब ग्रुप में आए तो हम सब बहुत ही अच्छा। यहाँ पे कभी आए हिमाचल में? नहीं, मैं फर्स्ट टाइम आई हिमाचल में। फर्स्ट टाइम अभी हम स्पीटी आए थे। स्पीटी आए थे और ये हमारा लास्ट डेस्टिनेशन है और यहाँ से हम आगे जाएंगे चंडीगढ़। चंडीगढ़ सब कजिन आए थे। सब कजिन आए। ये मेरी सिस्टर। हेलो 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 हेलो। आज हमने थीम किया हुआ है पूरा और साथ में घूमने वाले हैं। साथ में घूमने वाले हैं। बढ़िया मजा आ रहा है। कैसे आए? बाइक पे है गाड़ी में? नहीं, बाइक कार आए। कार से? कहाँ से? गुजरात से आए? चंडीगढ़ से आए। ये तो अपने महाराष्ट्र और वहाँ के जो लोग हैं गुजरात के आते हैं कार लेके यहाँ तक। बहुत लोग आते हैं लेकिन कार लेके जाना बड़ा डिफिकल्ट है। अच्छा है, अच्छा है। वेरी गुड। और अक्षर शाह बोलताना आता डोळ्यात पाणी येत आहे की काय आपला निसर्ग आहे। मागे साऊथ साईडला सगळे ढग होते, झाडी होती। एकदा सांगून झालं तरी परत एकदा सांगतोय, पण इथे आल्यानंतर टोटली 360 डिग्री चेंज झाला। काय तुम्हाला कसं वाटतं इकडे आला? अफलातून अफलातून चेंज आहे। आणि कसा हा एवढा 9 किलोमीटरचा वाफ रे, सर्व स्टेट दिसतोय पण कसा काढला असेल खरंच? काय आपलं नेचरचं हे सरप्राईज होत जेव्हा आम्ही इकडे आलो। माईक दे, सीनरी बघा। आणि आम्ही अटल टनल क्रॉस केल्यानंतर जी नॉर्थ साईड आहे तर इकडे उतरल्यानंतर आमच्यासाठी एकदम सरप्राईज होतं की जसं तुम्ही म्हणाला 360 डिग्री माउंटन्स आणि व्हॅलीचा जो व्ह्यू आहे आणि नदी सुद्धा वाहती आहे फुल फ्लोनी, तर एकदम मन भरून आलं आणि खरंच खूप सुंदर वाटलं। एवढा वारा आहे, एवढा वारा आहे, सट्टा उडून जाऊ। थंड वारा आहे, थंडी वस्ती आहे पण खूप मस्त वाटतंय। खूप मस्त मनालीकरण कंपॅरेटिव्हली पुणे मुंबई सारखं होतं की प्लेझंट आहे, पाऊस आहेत, युमिड होतं, सगळं ठप्प झालं होतं, पण इथे म्हणजे एकदमच मोकळं, पूर्ण थंड हवा, असं वाटतं इथेच थांबावं बरं। पुढे जाऊच नाही असं वाटतंय, पण पुढे याच्यापेक्षा वेगळा निसर्ग आणि सगळं असं आपली वाट बघतंय, अजून आपल्याला बघायला मिळेल। अतिशय सुंदर। भारत माता की, भारत माता की जय। आणि हे ज्यांनी बांधलं त्यांच्यासाठी पण एकदा त्यांना सलाम आणि त्यांच्यासाठी 3 cheers फॉर देम। हिप हिप रे। सगळा निसर्ग अनुभवला, अटल टनलची मजा आली, चालत चालत समोरच्या बाजूला तिकडे आपल्या गाड्या पार्क आहेत कारण इथे अटल टनलच्या इथे पार्किंग अलाउड नाही आहे। आणि साहजिकच आहे, बरोबर आहे, एवढ्या गाड्या पार्क करतील लोक की इथे ट्रॅफिक जाम होईल, त्याच्यामुळे इथले पोलीस सुद्धा अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत, व्यवस्थित सांगतात गाड्या कुठे जाऊन लावा म्हणून। आणि इथे आपल्याला मात्र फोटो काढायला आणि बाकीचं काही करायला रिस्ट्रिक्शन मात्र नाहीये। आपण आपल्या वाहनांच्या याच्यामधनं वाहनं एवढी वाहतात त्यातनं आपली आपली काळजी घेऊन उभं राहून आपण इकडे आपल्याला जे काही व्हिडिओ असतील, रील्स बनवायचे असतील, जे काय करायचं असेल ते सगळं इथे करू शकतो। आता समोर ब्रिज आहे, आता मी सेल्फी कॅमेरा बंद करतो, समोरचा कॅमेरा लावतो। आणि हा चंद्रा नदीवरचा ब्रिज आहे, ही जी नदी खाली वाहती आता मी दाखवतो ही चंद्रा नदी आहे आणि ही नंतर पुढे भागा नदीमध्ये मिळते, संगम होते आणि मग चंद्रभागा म्हणून पुढे जाते। तर मी हा सेल्फी बंद करतो आणि दुसरा मागचा कॅमेरा लावतो। त्या ब्रिज वर चालण्यासाठी म्हणून इकडे पेडेस्ट्रियन पण यांनी केलं आहे, जेणेकरून चालताना मला वाहनांचा त्रास होऊ नये आणि वाहन नाही ऑफकोर्स चालणाऱ्या लोकांचा त्रास होऊ नये। प्रोजेक्ट दीपक असं आहे नाव, वेलकम टू चंद्रा।
चिचम ब्रिजचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर चिचम ब्रिजला सुद्धा असर वारं पण चिचम ब्रिज त्याच्यापेक्षा खूपच हाईट वरती आहे. हे वाऱ्याचं स्पीड जर का बघायचं असेल ते बघा वाऱ्याचा स्पीड किती येते ते किती वाहते हे मी आता आपली फिल्म जी आहे ती जोरात फिरवली नाहीये. वारंच एवढं जोरात आहे की नॉर्मल जी आपली फिल्म आहे नॉर्मलचं जे शूटिंगचं रेंज आहे 30 फ्रेम्स पर सेकंड ते इथं जवळजवळ 1000 फ्रेम्स पर सेकंडच्या स्पीडनी हे सगळे जे झेंडे आहेत मंत्र लिहिलेले सगळे झेंडे हालतायत. चला आता गाडीकडे हळूहळू मार्गस्थ होऊया. इथं जायचं काही मन आपलं होत नाहीये जायला काही वाटत नाहीये पण तरी शेवटी आपल्याला जिस्पाला उठायचं आहे तर आता इथनं आपण हळूहळू निघतो. एक फेमस गझल आहे आज जाने की जिद ना करो तसं इथे आल्यावरती वाटतंय की हा सगळा निसर्ग आपल्याला म्हणतोय की आज जाने की जिद ना करो यू ही पहलू में बैठे रहो यू ही पहलू में बैठे रहो आज जाने की जिद ना करो हम तो मर जाएंगे हम तो लुट जाएंगे ऐसी बातें किया ना करो आज जाने की जिद ना करो. वापस हम लोग हमारे गाड़ी आने के बाद हमारे राजू जी ने पूछा कैसा अच्छा लगा गया. बोला अच्छा ऐसे गाने का वो गजल की आवाज आ रही थी आज जाने की जिद ना करो कितना अच्छा है ऐसा नजारा ना किधर देखा ना देखने के लिए मिलेगा डेफिनेटली देखने के लिए नहीं मिलेगा. राजू जी थैंक्स अ लॉट थैंक यू वेरी मच इतना समय आपने यहाँ पे दिया हमको आगे जाना है जिसपा फिर भी इतना समय आपने हमको दिया थैंक यू वेरी मच. आपका नंबर फिर एक बार अपने सब्सक्राइबर्स के लिए बोलेंगे. जी मेरा नंबर 9805651005 थैंक यू वेरी मच. और यहाँ पे ये वाला जो रास्ता है भी राइट हैंड साइड वाला रास्ता हम उसके पहले तो हम लोग अभी आ गए लाहौर में टनल क्रॉस करके लाहौर में आ गए अभी राइट हैंड साइड यहाँ पे जाएंगे तो ये साइड जाएंगे तो लद्दाख और ये वाले साइड जाएंगे तो लाहौर में. थैंक यू वेरी मच थैंक यू थैंक यू. पूरा का पूरा 360 डिग्री चेंज हो गया. जिस्पा गाव इकडनं खरं तर अजून पुढे 2 किलोमीटर लांब आहे. बस फारच सुंदर झाला ऍक्च्युली एकदम ब्रेथटेकिंग व्ह्यू आहे इथला. ऍक्च्युली पहिल्यांदाच बर्फ पडताना अनुभवला माझ्या मुलीने. चला गाडीत जाऊन बसूया थंडी भरपूर आहे कानटोपी घातली आहे त्याच्यामुळे तरी वारं लागतंय.